वाजतात, अतिशय थंडी आहे आणि या थंड्या वातावरणात बिचारे खाली झोपलेले आहेत, तर आपले काही कर्तव्य आहे. काय पडलं मित्र, तुमच्या मराठी चॅनलला ट्रॅव्हल एक्सपी ला सबस्क्राईब करायचं विसरू नका. तसेच नवीन व्हिडिओ सर्वात पहिले बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. तुला ही सायकल पाहिजे का? ही घ्यायची आहे का? ही वाली घ्यायची आहे? साठी आपण इथं सगळे बलून ठेवले आहे, तिची नवीन आणलेली सायकल, तिचे बर्थडे गिफ्ट ठेवलेले आहे. यशवी इकडे बघ, हॅपी बर्थडे. अरे बाप, बलून पकडला पकडला. आवडला बलून? नमस्कार मित्र, वेलकम टू द चॅनल. कसे आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे, दुःख होऊन करायचं काय. आज आमच्या यशवीचा आहे तिसरा बर्थडे. यशवी हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे बाळा. आजची तारीख आहे 28 डिसेंबर आणि आज असतो आमच्या मुलीचा यशवीचा बर्थडे. यशवीच्या बर्थडे साठी पूर्ण घर पण सजवून झालेलं आहे. डेकोरेशन कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा. जवळपास 2 वीक झाले असतील आपण चॅनलवर कोणताच व्हिडिओ पोस्ट नाही केला, कारण की थोडं दुसऱ्या कामात बिझी असल्यामुळे मी कुठे जाऊ नाही शकलो. पण आता लवकरच मी एका ठिकाणी जाणार आहे आणि त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला लवकरच चॅनलवर बघायला मिळेल. तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्लीज शेअर करा, जेणेकरून त्यांना पण जे काही नवीन नवीन टुरिस्ट प्लेसेस आहेत त्याची माहिती मिळेल आणि ते पण तिथे जाऊ शकतील. तर प्लीज कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज शेअर करा. हॅपी बर्थडे यशवी. हा केक काढू दे. काय पडलं? तुम्ही दोघी साफसफाई करत आहे का? कचरा? बर्थडे झाल्यावर आता साफसफाई चालू आहे का? बरं राहू दे ना, मी करतो, राहू दे. यशवी तू पण साफसफाई करत आहे का? कोणता कचरा साफ केला तू? अरे बापरे, असा फ्रॉक उचलून चालला लागते. अरे बापरे, मस्त मस्त. तिकडे चालली, आण तिला, आण 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 जा.
घाबरली का काही नाही करत ती पलटव तिला इकडे काय तुला चालू करून पाहिजे का तुला चालूच पाहिजे का ते आता राहू दे ना बंद बर चालू करू चालू करू तिकडे चालली तर मित्र थंडी खूप आहे आणि आताचं टेम्परेचर हे आमच्या अमरावती मधलं जवळपास 15 degrees Celsius आहे तर इतक्या थंडीत पण जे लोक रस्त्यावरती झोपतात जे म्हातारे मंडळी जे विकत घेऊ नाही शकत ब्लँकेट वगैरे आता मी इथे बघितलं की काही लोक जे कॅरीबॅग्सचं मोठं जे असते तळाव त्याला म्हणतात ते पण घेऊन इथे झोपलेले आहेत तर त्या म्हाताऱ्यांना आपण ब्लँकेट्स देणार आहोत यशवीचा तुम्हाला माहितच आहे बर्थडे आहे तर आपण आज त्यांना तर तिच्या बर्थडेला आपण काही ना काही वाटत असतो मागच्या वेळेस आपण दिवाळीच्या वेळेस फटाके वाटलेले होते तर हे सर्व ब्लँकेट्स आपण आज यांना इथे देणार आहोत अशा टाइपचे आपण ब्लँकेट्स आणलेले आहेत आणि हे ब्लँकेट्स आपण जे तिथे रस्त्यावर झोपलेले आहेत ते त्यांना घेऊन येऊया तर आपले काही कर्तव्य आहे त्यांना आपल्याकडून थोडीशी मदत पाहायला पाहिजे त्याच निमित्त आपण हे करतो आहे आणि मी चांगलो आहे आपला आजोबांना द्यायचं खाली
की आहे का काही झोपल आहे? एकच ब्लँकेट आहे? रोज कुठं असता? कुठंच असता काय? बर, तुम्हाला एक चटई आणून देईल उद्या, चटई चटई खाली टाकायला हा उद्या याच वेळेस येईल. आता आणली नाही आज, उद्या आज उद्या आली हा. हे अंगावर घ्यायचं ते म्हातारे बघा त्यांच्याकडे. आपण आता ब्लँकेट दिलं बट त्यांना खाली झोपायला पण काहीच नाही आहे. ब्लँकेट तर आपण करून दिलं त्यांना घ्यायला, पण खाली इतक्या थंड वातावरणात, इतक्या हिवाळ्यात ते खाली जमीन किती थंड आहे आणि त्या थंड याच्यात ते बिचारे खाली झोपले आहे. पण त्यांना वरून ब्लँकेट दिलेलं आहे पण तरी त्याचा काही फायदा जास्त होणार नाही, कारण की जमीन पण खूप थंडी आहे. तर बघू उद्या वगैरे आपण त्यांना सकाळी वगैरे खाली देता येते का त्याची अरेंजमेंट करू. पण आता तात्पुरतं त्यांना आपण ब्लँकेट दिलं आहे पण ते बिचारे म्हातारे खाली झोपलेले आहे. तर तिथून खूप सारे लोक जातात, कोणाचं लक्ष जाते कोणाचं नाही जात, कोणी मदत करतं. पण जर तुम्हाला असं कोणी म्हातारे दिसत असाल जे काहीच करू शकत नाहीत पण काही कारणांमुळे ते असे रस्त्यावर झोपतायत, तर प्लीज त्यांना हेल्प करा. आता एका त्यांनी त्यांना खायचं आणून दिलं. असे चांगले व्यक्ती भरपूर असतात, तर प्लीज तुम्हाला असं कोणी दिसत असेल तर त्यांना हेल्प करा. तर मित्र हो, आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून लोकांना पण ही अवेअरनेस आली पाहिजे. तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनलचं नाव तुम्हाला माहितीच आहे, ट्रॅव्हल EXP. थँक्स फॉर युअर टाईम. धन्यवाद.